महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणो बढवलेपरस. शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचलेच्या जखमा असल्यामुळे त्याचा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या घटनेने पोलीस वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अक्षय वसंतराव करे, वय 22 असं मृत युवकाचे नाव असून शुक्रवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर नागपूर तुळजापूर महामार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलावर अलीकडे कार्तिक ट्रेंडिंग कंपनीच्या शेडसमोर त्याचा मृतदेह बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी पाहिला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार आनंद वागतकर हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी सदर युवकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे मृत अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवला असून सदर युवकाचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडे करीत आहेत. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी मैनुद्दीन सौदागर, उमरखेड. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा.